अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून याची सुरुवात त्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाने झाली. या प्रदर्शनाचं उद्घाटन अभिनेत्री तेजस्वी पंडित यांच्या हस्ते करण्यात आलंय. दरवर्षी माईंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा मात्र माई आपल्यात नाहीत. त्या नसतानाचा हा पहिलाच वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा होतोय. यानिमित्त कृतार्थ सिंधू हे माईंच्या डिजिटल पोर्ट्रेटचं प्रदर्शन बाळासाहेब ठाकरे कला दालनात 14 नोव्हेंबरपर्यंत भरवण्यात आलं आहे. सकाळी 9 ते 8 या वेळात हे प्रदर्शन खुलं राहणार आहे. माई नसताना माईंविषयी बोलावं, सांगावं, ऐकावं आणि माईमय होऊन जावं हा यामागचा उद्देश असल्याचं ममता सपकाळ यांनी सांगितलं. नमस्कार, मी ममता सिंधुताई सपकाळ. माईंचा 14 नोव्हेंबरला वाढदिवसच असतो. तर त्या दिवशी दरवर्षी आम्ही काही ना काही प्रोग्राम मुलांसाठी करायचो. या वाढदिवसाला नेमक्या माई नाही आहेत, त्यामुळे मग आम्ही मुलांनीच काहीतरी त्यांच्यासाठी करायचं असं ठरवलं. आणि प्रणवनी त्यात पुढाकार घेऊन हे जे डिजिटल पोर्ट्रेटचा हा जो आम्ही उपक्रम केला आहे तर तो त्याने केला आहे. त्याने माईंचे फोटो निवडले आणि त्याचे छान इथे तुम्ही माझ्या मागे बघाल तर खूप सारे डिजिटल पोर्ट्रेट त्यांनी इथे प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत. कृतार्थ सिंधू असं ह्या प्रदर्शनाचं नाव असून बाळासाहेब ठाकरे कला दालन इथे सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 12, 13, 14 नोव्हेंबर असे 3 दिवस हे प्रदर्शन खुलं आहे सगळ्यांसाठी. त्यात प्रणवचे बाकी पोर्ट्रेटसुद्धा आहेत, पण त्यांनी प्रामुख्याने माईंनाच हे जे प्रदर्शन आहे ते डेडिकेट केलं आहे आणि माईंसाठीच माझा हा उपक्रम आहे म्हणून त्याने नमूद पण केलं आपल्या भाषणामध्ये. कसं आहे ना की माई नसताना जास्तीत जास्त माई कशा जाणवतील, जास्तीत जास्त माई कशा ऐकायला मिळतील, जास्तीत जास्त माईंवर कसं बोलता येईल, म्हणजे हा एकच उद्देश आहे आमचा की माईंविषयी बोलावं, माईंविषयी ऐकावं, माईंविषयी सांगावं, असं माई माई माईमय होऊन जावं पूर्ण. त्यातून ह्या 2-3 दिवसांचा आम्ही उपक्रम आयोजित केला आहे. म्हणजे आज हे प्रदर्शन सकाळी याचं उद्घाटन झालं आहे. संध्याकाळी SM जोशी फाउंडेशनचं जो हॉल आहे तिथे आमचा गझल रंग मुशायरा आहे सुरेश भट गझल मंचचा. माईंच्या काळजापाशी गझल ही माईंच्या काळजापाशी गोष्ट होती, त्यामुळे आम्ही ते एक डोळ्यासमोर ठेवलं. आणि 14 नोव्हेंबरला सन्मती बालनिकेतन मांजरी या माईंच्या संस्थेमध्ये माईंचा पूर्णाकृती पुतळा आपण तिथे बसवतो आहे. त्याचं अनावरण माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते केलं जाणार आहे 12:00 वाजता. आणि 15 तारखेला शिरूरला मनशांती छात्रालय जी माईंची संस्था आहे तिथे एक स्नेहमेळावा आयोजित केला आहे. जास्तीत जास्त उपक्रम राबवतो आहे फक्त माईंसाठी आणि माईमय होण्यासाठी. धन्यवाद. सिंधुताईंच्या जीवनावर आधारित चित्रपटात सिंधुताईंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनीही आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या. नमस्कार. 14 नोव्हेंबर हा आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या अजरामर अशा सिंधुताई सपकाळ, म्हणजे माई. खरं तर मला खरं तर त्यांना सिंधुताई सपकाळ म्हणताच येत नाही, कारण मला आपण प्रत्येकजण जसं आई ही हाक मारतो तशीच माई ही हाक मारतो. आणि माझ्यासाठी माई खरं तर एका वाक्यात सांगायचं झालं तर माई ह्या इमोशन आहेत, म्हणजे माई ही भावना आहे. आणि माणूस म्हणून एक कलाकार म्हणून जरी मी माईला खूप जवळून बघितलं असलं तरी मला असं वाटतं की माई हा एक अथांग समुद्र आहे. आणि जितकं तुम्ही खोल जाल, जितकं तुम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न कराल, तितक्या त्या आणखी सापडत जातील. आणि मला असं वाटतं की आज हे कृतार्थ सिंधू या नावाने जे आज प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे, तर प्रणवला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि मला म्हणजे एक एक पोर्ट्रेट बघताना, सगळ्यात पहिलं पोर्ट्रेट जे मला खूपच आवडलं आणि भावलं त्याच्यासमोरच मी आत्ता उभी आहे. आणि मी म्हटलं तसं की आज माई आपल्यामध्ये नाही आहे असं कितीही म्हटलं तरी हे बघताना प्रत्येक पोर्ट्रेटमधनं
माई जणू समोरच आहे इतका भास होतो. आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना जवळून बघितलं आहे किंवा ऐकलं आहे, मला खात्री की त्या जे जे पोर्ट्रेट बघतील त्या बोलताना पण ऐकू येतात, म्हणजे माई बोलताना पण ऐकू येतात. सो मस्त वाटलं ह्या निमित्ताने पुन्हा सगळ्यांना भेटता आलं. ममता ताईशी माझं खूप ऋणानुबंध आहेत असं मला वाटतं, म्हणजे खूपच जवळची आहे ती माझ्या, आणि रोजच्या रोज बोलावं लागतं किंवा रोजच्या रोज संपर्कात असावं लागतं असं अजिबातच नाही आहे. काही नाती अशी असतात जी आयुष्यभरासाठी बांधली गेलेली असतात आणि तीच खूप महत्त्वाची असतात. मला वाटतं चित्रपटाच्या निमित्ताने मी आणि ममता ताई, म्हणजे आता मी तिला ताई म्हणते, खरं तर ते माझं लेकरूच आहे, पण चित्रपटाच्या निमित्ताने ही जी नाळ बांधली गेली आमची ती आयुष्यभर राहील. आणि आम्ही जसं जमेल तसं माईच्या पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यांनी जे जे करण्याचा मनाशी धरलं होतं, जे जे करण्याचं, जे जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं, तर ते ज्या ज्या क्षणाला आम्हाला शक्य असेल त्या त्या क्षणाला आणि त्या त्या पद्धतीने आम्ही लोकांपर्यंत पोहोचू. आणि मला असं वाटतं की आम्ही कोणीही तिच्या नखा, म्हणजे आम्हाला कोणालाच तिच्या नखाची सुद्धा सर नाही आहे, पण मी इतकंच सांगेन की जरूर या आणि माईंचा जवळून एक अनुभव घ्या. डिजिटल पोर्ट्रेट्सच्या माध्यमातून, पेंटिंग्सच्या माध्यमातून माझे 2-3 इतके असे आवडलेले पोर्ट्रेट्स आहेत. एक माईंच्या चरणांचा आहे, एक त्यांच्या सहींचा आहे, एक हा आहे आणि एक त्यांचा ॲक्च्युअल जे पिल्लू आहे ममता ताई त्यांच्याबरोबरचा एक फोटो आहे. सो जरूर या बघा. हे 3 दिवस दालन उघडं असणार आहे तुमच्यासाठी, सकाळी 8 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. नक्की भेट द्या आणि तुम्हाला कसं वाटतं आहे हे जरूर कळवा. आणि माई तू जिथे कुठे आहेस, जिथे कुठे तिथे तू खुश आहेस, तू आम्हाला बघती आहेस, तुझा आमच्या डोक्यावरती, सगळ्यांवरती, आमच्यावरती तुझा हात आहे ह्याची खात्री मनाशी बाळगून पुन्हा एकदा हॅपी बर्थडे.